हाय मनस्वास्थ्य या पेजवरती तुमचं स्वागत मी यश वरती टॉपिक तुम्ही वाचला असेलच मानसशास्त्र हा एक असा विषय आहे ज्या बाबतीत बहुतेकांचं आपल्याला वेगवेगळं मत पाहायला मिळतं मी ज्यावेळी ह्या विषयात शिक्षण घेण्यास सुरुवात केली त्यावेळी बहुतेकांचं विविध मत होतं वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या काही सकारात्मक अर्थात काही नकारात्मक पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की पुष्कळ लोकांना या बाबतीत पुरेशी माहिती नाही किंवा जागरूकता नाही आणि म्हणूनच आपण मनस्वास्थ्य या पेजची सुरुवात करीत आहोत या पेजच्या माध्यमातून आमची टीम मानसशास्त्रासंबंधातील विविध समज आणि गैरसमजांवर योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करेल तर आजचा आपला विषय आहे मानसशास्त्र म्हणजे नक्की काय हा विषय ऐकून तुम्हाला फार तर सोपं बोरिंग किंवा फारच कठीण अशा तिन्ही प्रतिक्रिया येऊ शकतात पण ट्रस्ट मी हे सगळं फार इंटरेस्टिंग आहे खरं तर आपल्या सगळ्यांनाच माणसाचं मन आणि वागणूक यासंबंधीचे प्रश्न बऱ्याचदा पडत असतात आपण म्हणतो ना अरे तो खोटं बोललाच का किंवा मा कसा माणसं खोटं का बोलतात आपल्याला स्वप्न पडतात मग स्वप्न का पडतात या स्वप्नांना काही अर्थ असतो का काही माणसं बघा फार एक्स्ट्रोवर्टेड असतात म्हणजे फार बोलकी असतात लवकर इतरांमध्ये मिसळतात तर काही शांत असतात निरीक्षक असतात मग असं का आणखीन एक प्रश्न मला पडतो काही माणसं फार क्रूर असतात हिंसक असतात तर दुसऱ्या बाजूला अशीही माणसं असतात जी अनोळखी माणसाचा जी जीव वाचवण्यासाठी सुद्धा आपला स्वतःचा जीव धोक्यात घालतात खरंच माणूस हा एक विलक्षण प्राणी आहे अगदी प्राचीन काळापासून माणसाला मन म्हणजे काय भावना कशा निर्माण होतात यासंबंधीचे प्रश्न पडत आलेले आहेतच आणि त्या त्या, त्या, त्या काळातील त्या संस्कृतीमध्ये त्याविषयी थोडंफार लिखाणही झालेलं आहे परंतु आज मात्र आपण मॉडर्न सायकोलॉजी म्हणजे आजच्या काळातील मानसशास्त्र हा विषय काय आहे याविषयी माहिती घेणार आहोत मानसशास्त्राच्या व्याख्या विविध मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या लिहिलेल्या आहेत खरं तर कोणत्याही विषयाची एक व्याख्या सांगणं तसं अवघडच असतं परंतु अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सायकोलॉजी इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ मेंटल प्रोसेसेस अँड बिहेवियर वैज्ञानिक पद्धतीने मानसिक प्रक्रिया आणि वागणूक यांचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र आता आपण आणखीन सोपं करून समजून घेऊ तर इथे वागणूक म्हणजे आपल्या सर्व बाह्यक्रिया आणि प्रतिक्रिया उदाहरणार्थ बोलणे चेहऱ्यावरील हावभाव आपल्या शारीरिक हालचाली इत्यादी आणि मानसिक प्रक्रिया म्हणजे आपल्या सर्व अंतर्गत क्रिया इंटरनल ॲक्टिव्हिटीज म्हणजे विचार करणे लक्षात ठेवणे भावना ह्या गोष्टी आता ह्या सगळ्यांचा सा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र असं म्हणता येईल आता प्रश्न म्हणजे वागणूक आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीनेच का करायचा कारण माणूस ज्यावेळी कोणत्याही गोष्टीचं निरीक्षण करतो त्यावेळी त्याची व्यक्तिगत मतं ही त्याला इन्फ्लुएन्स करत असतात त्यामुळे पुष्कळदा माणूस त्याला जे पाहायचं असेल तेवढंच पाहतो आणि बाकीची वस्तुस्थिती मात्र दुर्लक्षली जाते असं होऊ नये आणि संशोधन व अभ्यास अचूक असावा यासाठी मानसशास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो ही वैज्ञानिक पद्धती कोणती वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय याविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोतच आता काही लोकांचा असा समज होऊ शकतो की मानसशास्त्रामध्ये केवळ माणसांचा आणि त्यांच्या वागणुकीला प्रेरित करणाऱ्या घटकांचाच अभ्यास केला जातो परंतु हे अर्धसत्य आहे मानसशास्त्रामध्ये माणसांच्या अभ्यासाबरोबरच प्राण्यांचाही अभ्यास केला जातो आणि त्यांच्या म्हणजे माणसांच्या आणि प्राण्यांच्या वागणुकीला कोणत्या गोष्टी प्रेरित करतात हे समजून घेतानाच त्यांच्या शरीरात आणि त्यांच्या मेंदूमध्ये काय काय घडतं कोणकोणते बदल घडतात याचाही अभ्यास केला जातो खरं तर सायकोलॉजी हा विषय किंवा मानसशास्त्र ऐकल्यावर बहुतेकांच्या डोळ्यासमोर एक टिपिकल चित्र येतं ते म्हणजे एक सायकोलॉजिस्ट त्याच्या कोचवर बसलाय आणि त्याच्यासमोर त्याचा पेशंट किंवा क्लायंट बसलाय आणि त्यांच्यामध्ये काहीतरी संभाषण चालू आहे पण खरं तर मानसशास्त्र याहून खूप काही आहे आज मानसशास्त्र हे एक हब सायन्स झालेलं आहे मानसशास्त्रामधील संशोधनाचा फायदा विविध ज्ञानशाखांमध्ये होतो आहे उदाहरणार्थ कम्प्युटर सायन्स लॉ इंजिनियरिंग मेडिकल संगीत कला शिक्षण इत्यादी विविध माणसांशी निगडीत ज्ञानशाखांमध्ये मानसशास्त्रीय संशोधनाचा उपयोग होतो आहे आणि मानसशास्त्राचं महत्त्व अधोरेखित झालेलं आहे मानसशास्त्रामध्येच वीसहून अधिक शाखा आहेत उदाहरणार्थ काहीतर आपल्याला माहिती आहेत क्लिनिकल सायकोलॉजी काउन्सलिंग सायकोलॉजी डेव्हलपमेंटल सायकोलॉजी कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी इंडस्ट्रीयल अँड ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी स्पोर्ट्स सायकोलॉजी फॉरेन्सिक सायकोलॉजी क्रिमिनल सायकोलॉजी असं खूप आहे अशा विविध शाखा भारतीय महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या मानसशास्त्रीय महत शाखांविषयी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोतच तर मित्रांनो हा एक असा विषय आहे ज्याविषयी फारशी चर्चा आपल्याला होताना दिसत नाही आणि आम्हाला असं वाटतं की आता गरज आलेली आहे कारण की आपला समाज हा आजही छद्मविज्ञान किंवा सुडोसायंटिफिक गोष्टींवर आधारलेल्या शास्त्रांवर आजही विश्वास ठेवतो आहे आणि ठेवत आलेला आहे मला त्याचं एक महत्त्वाचं कारण असं वाटतं की मानसिक आणि लैंगिक साक्षरता आपल्या समाजामध्ये नसणं त्यामुळेच ह्या विषयावर बोलणं आणि ह्याविषयी माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं याच गरजेचं झालेलं आहे आणि त्यामुळेच जर तुम्हाला आम्हाला सपोर्ट करायचा असेल तर पेजला लाईक करू शकता तुम्हाला जर अधिकाधिक माणसांपर्यंत पोहोचवायचं असेल तर शेअर करा धन्यवाद